जिल्हा परिषदेतील जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेची शाखा दुपारपर्यंत सुरूच झाली नसल्याने ग्राहकांना नाहक त्रास सहन करावा लागलाय. जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक नेहमी या न त्या कारणाने चर्चेत राहते. त्याचा कळस असा की आज जिल्हा परिषदेतील जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेची शाखा दुपारी 12 वाजेपर्यंत सुरू झाली नाही, त्यामुळे ग्राहकांना नाहक मनस्ताप सहन करावा लागतोय. या शाखेच्या व्यवस्थापकाला आमच्या प्रतिनिधीनं विचारलं असता कॅमेरा समोर बोलण्यास त्यांनी टाळलं, परंतु आम्हाला नवीन नोटा प्राप्त झाल्या नसल्याने व त्याचप्रमाणे मुख्य शाखेतून पत्रक प्राप्त न झाले असल्याचं त्यांनी सांगितलं. या अनागोंदी कारभाराचा फटका मात्र ग्राहकांना बसत असल्याचं चित्र दिसून आलंय. यहाँ वो नोटा चेंज करने के लिए और कुछ पैसे निकालने के लिए आए तो क्या हुआ? अभी वहाँ पर बंद है, अभी 12 के बाद देने वाले. अभी क्या टाइम हो रहा है? अभी 11:30. ये बैंक के टाइमिंग क्या है? काउंटर कितने बजे खुलता है? वो काउंटर उन्होंने खोलते तो 10 बजे खोलते हैं. तो अभी 10 बजे हम पैसा निकालने के लिए भी आए थे और जमा करने के लिए, लेकिन वो बोले कि अभी फॉर्म नहीं है पैसा भरने का जो फॉर्म है, और आपको 1 घंटा बैठना पड़ेगा, जब फार्म आएंगे तो हम भरेंगे और पैसा भी जब ही देंगे. आप कितनी देर से यहाँ पर हैं? हम 10:30 बजे से आए हैं.